आवाज मानदेशाचा. सातारा सांगली सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि मानच्या भूमीवर असलेल्या राजवाडी तलावामध्ये अवघा 1% पाणीसाठा शिल्लक राहिला असताना येथील आजही मोठमोठ्या विद्युत पंपाद्वारे दररोज अखंडितपणे हजारो नव्हे तर लाखो लिटर पाण्याचा उपसा रात्रंदिवस या ठिकाणाहून सुरू आहे. असेच चित्र आणखी काही दिवस सुरू राहिल्यास या तलावामध्ये चिमणीला देखील पाणी पिण्यास शिल्लक राहणार नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राजेवाडी तलावातून सुरू असलेला पाणीसाठा उपसा त्वरित बंद करावा अशी मागणी देवापूर मच्छीमार सोसायटीच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत देवापूर मच्छीमारी सोसायटीच्या वतीने प्रांताधिकारी गाडेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजेवाडी तलावातून दररोज अखंडितपणे हजारो विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा होत आहे. याचा थेट परिणाम तलावातील शिल्लक पाणीसाठ्यावर होत असून पाणी पातळी दररोजच्या उपशामुळे खालावत चालली आहे. सदरच्या तलावावर सुरू असलेले विद्युत पंप बंद करावेत असे निरा उजवा कालव्याच्या फलटण कार्यालयाकडून कळवण्यात आले असताना देखील वीज कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने मृत पाणीसाठा बेकायदेशीरपणे उपसण्याचे काम सुरू आहे. याचा थेट परिणाम या तलावातील पाणीसाठ्यावर होऊ लागला असून दररोज होणाऱ्या हजारो लाखो लिटरच्या पाणी उपशामुळे लवकरच हा तलाव पूर्णपणे कोरडा ठाक पडण्याची भीती अनेकांकडून व्यक्त होत आहे. मान चोफेर न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे, म्हसवड. आम्ही देवापूरचे मच्छीमारी सोसायटीचे सर्व सभासद आहात. आम्ही मागल्या 24 तारखेला प्रांताधिकारी यांना निवेदन दिलेलं. तलावात मृत साठा राहिलेला आहे, 2% पाणी साठा आहे. तरी प्रांत मॅडमने यांनी काय कुठले आदेश नाही दिले वीज बोर्डाला. तरी तातडीनं वीज बोर्डाला आदेश देऊन तलावातल्या मोटरा बंद कराव्यात ही आमची मागणी आहे. आणि तलावात 175 सभासद आहेत, तरी तलावात मोटरा अशाच चालू राहिल्या तर सोमवार 10 दिवसात पाणी संपल. आणि आमचं 175 कुटुंब अशी वनवास येईल त्यांनी, कारण त्यांचे कुठलंही साधन नाही त्यांनी, कारण त्यांनी बागायचे तर नाही किंवा काय जगण्यासाठी कुठला पर्याय नाही, कारण त्यांच्यावर उपाशीमारीची वेळ येईल. त्यामुळे तत्कालीन प्रांत मॅडम यांनी लक्ष घालून त्वरित मोटरा बंद करावी ही आमची मागणी आहे प्रामुख्याने. आणि तसेच आमच्या 3-4 गावामध्ये भरपूर जनावर आहेत, त्यांची पाणी पिण्याची तेवढीच पर्याय आहेत. त्यासाठी तात्काळ प्रांत मॅडम यांनी ती मोटरा बंद करावी एवढी आमची प्रामुख्याने मागणी आहे. रुरल मेंढ्या जनावर मोठी बारकी 1 लाख 1.5 लाख जनावर तळाच्या कळणी येते. त्या पाण्याचा प्रश्न पिण्याचा आहे जनावराला. पाणी जर नसेल तर जनावराला पाणीच लागणार, पक्ष्याला पाणी नाही. तेवढं एक मांडाभर पाणी राहिलेलं आहे तलाव्यात, तर उपसा झाला तरी 3 दिवसात पाणी राहत नाही तलाव्यात. तर ह्याच्या तुरंत मोटरा पूर्ण बंद झाल्या पाहिजे त्या, आणि केबला 1 सुद्धा तलाव्याच्याकडे दिसली नाही पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.